आजचा व्लॉग हा आई सोबतच आहे. सो दीपसो बघायला आम्ही आलोय. छत्रपती शिवाजी महाराज पार्क हा पॉझिटिव्हच आहे. हाय, वेलकम टू माय व्लॉग. श्रीकांत लाईव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सो तुम्ही म्हणत असाल की ह्या लुकमध्ये ह्या पेहरावामध्ये कोणता ब्लॉग करतोय. माझ्या ब्लॉगचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये माननीय राजसाहेबांनी जे दीपोत्सव केलं आहे ते खूपच चांगल्या पद्धतीने ते केलंय दादरला. बरेच व्हिडिओ मधून पण आपण पाहिलेच असतील. मीही ठरवलंय की ते तिथे जाऊन बघायचं. सो माझ्यासोबत माझी आई आणि आम्ही दोघं आता चाललोय. तुम्ही चला माझ्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे. शिवसेना भवन येथून छत्रपती शिवाजी महाराज पार्कातला दिसणारा दीपोत्सवाचं दृश्य अधिकच लक्ष वेधून घेत होता. त्यामुळे आमचीही ती पाहण्यासाठीची उत्सुकता आणि उत्कंठा वाढू लागली होती. सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा दीपोत्सवाचा कार्यक्रम म्हणजे सर्व मुंबईकरांसाठी जणू विशेष एक पर्वणीच. भव्य आकर्षक सजावटीने तयार केलेलं मुख्य प्रवेशद्वार व त्यामागील विद्युत रोषणाही ही खूपच सुंदर व मोहक होती. आणि तिथे जमलेल्या उपस्थितांचे आकर्षण केंद्रही. विविध रंगीबिरंगी दिव्यांच्या आकर्षक रोषणाईने आणि सजावटीने शिवतीर्थ परिसर अगदी उजाळून गेला होता. आणि या दीपोत्सवाच्या ब्लॉगचं शूटिंग करत असताना अचानक एक समोर इनोवा येऊन थांबली आणि चक्क पाहतो तर काय, त्यामध्ये माननीय श्री राजसाहेब ठाकरे. काही क्षण का होईना, पण अगदी अंगावरती रोमांचकारी काटा आला होता. या दीपोत्सवाची कल्पना ज्यांची तीच व्यक्ती समोर दिसली म्हणजेच सोने पे सुहाग. यालाच म्हणतात दुग्ध शर्करा योग. फायनली आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये आलेलो आहोत आई आणि आम्ही. सो आता आम्ही सगळं बघायला चाललो आहे. तसं आम्ही त्याला आता राऊंड मारून बघतोय काय काय. कसं वाटतं तुला आई? छान वाटतं. एक्सायटेड आहे बघण्यासाठी, एक्सायटेड आहे. सो आम्ही इथं चाललोय. सगळं आता आम्ही पाहणार आहोत. तुम्हाला आम्ही काय काय पाहिलं ते सगळं तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. आकाशाच्या गळ्या गाभाऱ्याखाली या लखलखत्या रोषणाईचा आनंद घेत कोणी कट्ट्यावरती गप्पांच्या मैफिलीत, कोणी हास्य विनोदात, तर बच्ची कंपनी मनमुरात खेळण्यात व्यस्त होती, तर कुणी सेल्फी काढण्यात व्यस्त होती. एकूणच सांगायचं तर काय, प्रत्येक जण या दीपोत्सवाच्या आनंदात सामील झालेला पाहून खूपच छान वाटत होत. या ठिकाणी श्रीमंत गरीब, जात पात असं कुठलाही भेदभाव न करता सगळे जण एकत्र पाहून मनाला खूप आनंद वाटत होता. सर्व तेजोमय प्रकाशात आणि शास्त्रीय संगीतात संपूर्ण शिवतीर्थाचे वातावरण अगदी भारावून गेले होते आणि मीही स्वतः हे सर्व पाहून थक्क झालो होतो.
या दीपोत्सवात सामील झालेला प्रत्येक जण इथे आनंद उपभोगताना दिसत होता। भारी लाइटिंग के लिए दिसायला जे डोळ्यांना जे दिसते ना जे रूप शिवाजी पार्कचं एकदम क्लास है। ती रोशनाई जी के लिए ना एक नंबर है। काय म्हणते छान आहे। तिला बघायचं होतं, तिला बघायचं होतं, ही एक्साइटेड होती खूप बघण्यासाठी। सो भारी आजचा व्लॉग हा आई सोबतच है। सो दीपोत्सव बघायला आम्ही आलोय। छत्रपती शिवाजी महाराज पार्क हा पॉझिटिवच आहे, पण या रोशनाईमुळे अजून छान दिसतोय, बहरून आलाय। सो तिलाही छान वाटलं बघून। पार्काला फेरफटका मारत असताना अचानक पावलं स्थिरावली ती या अश्वरूढी श्री छत्रपतींच्या शिल्पाकृतीजवळ। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या शिल्पकलेला केलेली विद्युत रोषणाई अगदी विलक्षणीय होती। माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाजवळ आहे। आईला बघायचं होतं, भरपूर दिवस आले नव्हते, भरपूर दिवस म्हणजे भरपूर वर्ष आले नव्हते। काय म्हणते छान केले, तेच बघायचं होतं मला। साप्याचं फुलकून बाले स्मारकाच्या इथे चाफ्याचं फुल आलंय, दिसलं चाफ्याचं फुल। पूर्ण एक प्रदक्षिणा घालून आता माननीय राजसाहेबांच्या बंगल्याजवळ आलोय। तोही बंगला तुम्हाला दाखवतो। सो बघून घ्या तुम्ही राजसाहेबांचं घर, तुम्हाला मी दाखवतो थोड्याच वेळात। या दीपोत्सवाला उपस्थित राहून एक मुंबईकर म्हणून जो एक विलक्षण अनुभव अनुभवता आला, त्यासाठी माननीय श्री राजसाहेब ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीला खरंच कौतुक करावं लागेल।